जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। मागच्या 3-4 दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने चंद्रकांत पाटील जे मुक्ताईनगरचे आमदार आहे ते माझ्यावर टीका करत आहे की बोदवड तालुक्याला घेऊन विकासाला घेऊन मी कधी पुढे येत नाही किंवा बोदवड रेल्वे स्टेशनवर स्टॉपेज मी दिले नाही। पण मला त्यांना सांगावंसं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने रावेर मतदारसंघासाठी मी प्रामाणिकपणे विकास कामांना घेऊन प्रयत्न केलेलेच आहे आणि कामं झालेले सुद्धा आहे म्हणून लोकांनी मला तिसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मागच्या 15 दिवस आधीच रेल्वेमंत्र्यांसोबत रेल्वेच्या विषयाला घेऊन माझी बैठक झाली होती। त्यावेळेसही मी त्यांना सांगितलं की जेवढे छोटे स्टेशन आहे मग बोदवड असेल रावेर असेल निंबोरा असेल सावदा असेल वरंगाव असेल या सगळ्या स्टेशनवर लोकल पॅसेंजर जे आहे त्यांचे स्टॉपेज दिले पाहिजे जेणेकरून अपडाऊन करायला लोकांना सोयीचं होईल। आणि त्याच अनुषंगाने बोदवडला सुद्धा स्टॉप मंजूर करण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल की आत्ताच मागच्या आठवड्यात मी एक प्रेस नोट सुद्धा दिली होती त्याच्यामध्ये आपण राजधानीचा स्टॉप आता भुसावला करून घेतलेला आहे पुणा गाड्यांचा स्टॉप आपण मलकापूर नांदुऱ्यालाही करून घेतलेला आहे आणि आता रावेरला पण आपण करायचा प्रयत्न करतोय। याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही काही प्रयत्न करत नाही आहे पण ज्या ज्या काही टेक्निकल गोष्टी जिथे अडचण आहे तिथे नक्कीच अडचणी येतात आणि म्हणून हे कामं व्हायला वेळ लागत असतो। पण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर आमदार आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहे माझ्यावर टीका करत आहेत तर मलाही कुठे ना कुठे खंत वाटते की युतीमध्ये सोबत काम करणारे हे लोक म्हणतात पण अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने माझ्याबद्दल लोकांमध्ये भ्रम निर्माण करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। आतापर्यंत सगळ्या जनतेने बघितलेलं आहे की रेल्वेच्या विषयात सातत्याने मागच्या 10 वर्षात आपण जो काही विकास केलेला आहे की आता बोदवड सारख्या स्टेशनला आपण एक परत नवीन लाईन जोडली आज 900 कोटीचा मोठा प्रोजेक्ट येतोय। मी लोकांच्या भावना नक्कीच समजू शकते की लोकांना वाटतं की प्रत्येक गाडी इथे थांबली पाहिजे पण हाही आपण विचार केला पाहिजे जर आज बोदवड स्टेशनला आपण एक नवीन लाईन सोबत जोडतोय तर नक्कीच तिचे भविष्यामध्ये हॉल्टसुद्धा वाढतील एक्सप्रेस गाड्या सुद्धा थांबतील तिथे। पण आजची जी अडचण आहे की लोकल पॅसेंजर तिथे थांबले पाहिजे तर त्यासाठी ऑलरेडी रेल्वेने मागच्या 15 दिवस आधीच मंजुरी देऊन दिलेली आहे। जसं आमदार साहेब सांगताय की मी दिल्लीला बसलेली आहे आणि म्हणून स्टॉपेज इथे थांबा अजून मी देत नाही आहे कारण मला हिरवी झेंडी दाखवायची तर त्यांच्या माहितीसाठी सांगते मी 8 दिवसापासून ॲडमिट आहे मला डेंग्यू झालेला आहे। आत्ताही मी हॉस्पिटलमधनंच या सगळ्या चर्चा आज मी सकाळी फोन उघडल्यानंतर बघितलं तर मलाही वाटलं की मी बोललं पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि म्हणून आज व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांशी चर्चा करते आहे की मी ॲडमिट आहे। नंतर 2-3 दिवसांनी जेव्हाही मला इथून डिस्चार्ज मिळेल मी तिकडे मतदारसंघामध्ये येऊन रेल्वे प्रशासनसोबत बोलून लवकरात लवकर तिथला स्टॉपेज तो जो थांबा आपल्याला मंजूर झालेला आहे तो थांबा म्हणजे द्यायला सुरुवात सांगून दे म्हणजे स्टॉपेज गाडीचा तिथे द्यायला सांगते की जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही। आणि बाकीच्याही स्टेशनवर ज्या काही एक्सप्रेस गाड्या असतील किंवा लोकल पॅसेंजर असतील त्याची थांबे आपल्याला कसे वाढवून मिळतील याच्यासाठी सुद्धा प्रयत्न आहेत। आतापर्यंत जो काही पत्रव्यवहार केलेला आहे तो आपल्याकडे रेकॉर्डवर आहे असंही नाही की आपण काहीतरी आता इलेक्शन आलेलं आहे आणि लोकांना काहीतरी घोलथापा मारायची आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत अशातलं नाही आहे। आतापर्यंत सगळ्या जनतेने माझं कामही बघितलेलं आहे पूर्णपणे मी प्रयत्न करत असते की मतदारसंघामध्ये कुठेही विकास कामाची कमतरता राहायला नको पण ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत जिथे वेळ लागतो तिथं तो वेळ लागणारच आहे। कोणी किती आंदोलन केले आणि अशा पद्धतीने लोकांना भ्रमित करायचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टी लगेच त्याच्याने काहीतरी वेगळं काही घडून जाईल अशातलं होत नसतं आणि मला असं वाटतं की ही गोष्ट आमदार साहेबांनी पण समजून घेतली पाहिजे। आज एवढा मुद्दा ते लावून धरताय तर मला असं वाटतं की बोदवड तालुक्यामध्ये आता पाण्याचाही खूप मोठा गंभीर विषय आहे। तुम्हालाही 5 वर्ष सत्तेमध्ये राहून झालेले आहे त्याच्याकडे पण तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे। तर असे अनेक विषय आहे जसं तुम्ही बोलू शकता तसं आम्ही पण बोलू शकतो पण फक्त खडसे नाव आलं म्हणून आपण काहीतरी
आम्ही काही खूप वेगळं काही करतो आहे आणि आम्ही बिलकुल लोकांकडेच लक्ष देत नाही अशा पद्धतीने चित्र